पूजा खेडकर प्रकरणातली सर्वात मोठी अपडेट आहे. पूजा खेडकरचं दिव्यांग प्रमाणपत्र हे खोटं आहे. दिल्ली पोलिसांनी कोर्टामध्ये हा मोठा दावा केलाय. दिल्ली पोलिसांनी कोर्टात हा अहवाल सादर केलाय. 2022-23 दरम्यान सादर केलेलं हे प्रमाणपत्र खोटं असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. आणि या प्रमाणपत्रामध्ये पूजा खेडकरनं तिचं नाव बदललेलं असल्याचं कळत आहे. आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधी उर्वशी खोना सध्या आपल्याबरोबर दिल्लीमधून जोडल्या गेल्या. पूजा महत्वाची बातमी आहे ती पूजा खेडकर संदर्भातली. उर्वशी, दिल्ली पोलिसांनी या मोठा दावा केलाय, तिचं प्रमाणपत्र खोटं असल्याचं, अपंग प्रमाणपत्र खोटं असल्याचं कळत आहे. काय नेमकी माहिती आहे? जी 24 तासला मिळालेल्या माहितीअनुसार आणि एक्सक्लुझिव डॉक्युमेंट्स जे असेस केले आहेत, जे मिळाले आहेत त्याला बघून आपण बघितलं तर दिल्ली पोलीस क्राईम ब्रांच यांनी दिल्ली हायकोर्टात एक स्टेटस रिपोर्ट सबमिट केला आहे. त्या स्टेटस रिपोर्टमध्ये 2 प्रमाणपत्र बद्दल सांगितलं आहे. डिसेबिलिटी सर्टिफिकेट्स जे पूजा खेडकर यांनी सबमिट केलेलं आहे त्यातलं एक प्रमाणपत्र ते 18 जानेवारी 2021 आहे, जिथे त्यांनी विजन इम्पेअरमेंटबद्दल सांगितलं आहे, विजन डिसेबिलिटीबद्दल सांगितलं आहे, म्हणजे डोळ्यांचा त्रास होण्याबद्दल सांगितलं आहे आणि बरोबरच मेंटल इलनेस ह्याच्याबद्दलही सांगितलं आहे. पण दुसरा जो प्रमाणपत्र आहे तो पण 18 जानेवारी 2021 आहे, पण तो प्रमाणपत्र पूजा खेडकर यांनी सिव्हिल सर्व्हिस एक्झामिनेशन 2023 सबमिट केलेला. तो प्रमाणपत्र म्हणजे लोकोमोटर डिसेबिलिटी, दुसरं डोळ्यांचा इम्पेअरमेंट आणि बरोबरच ऐकण्याच्या ह्याच्यात पण प्रॉब्लेम असं त्यांनी तो सबमिट केला आहे. त्याला घेऊन अहमदनगरच्या मेडिकल ऑथॉरिटी यांनी उत्तर दिलं आहे दिल्ली पोलिसांना की हा दुसरा प्रमाणपत्र अहमदनगरच्या मेडिकल ऑथॉरिटीने म्हणजे सिव्हिल सर्जनने तिथे दिलं नाहीये, म्हणूनच हा प्रमाणपत्र चुकीचा आणि बेकायदेशीर असू शकतो ही ह्याच्याबद्दल जे आहे दिल्ली पोलिसांना सांगितलंय. म्हणजे दुसऱ्या बाबतीतली हे अपडेट लक्षात आली. धन्यवाद उर्वशी दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.